आज दिनांक 3 एप्रिलला परमात्मा एक आनंदधाम येथे सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यामध्ये तब्बल 19 जोडप्यांचा विवाह कार्यक्रम पार पडला. यावेळी विवाह सोहळ्याला नागरिकांची हजेरी पाहता या विवाह सोहळ्याला जत्रेचे स्वरूप आलेले होते हे विशेष. यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी, आशिष जयस्वाल, कारगिल हिरो, दिलीप सिंग सूर्यवंशी, NKT ट्रस्ट ठाणे, मुंबईचे अध्यक्ष नानजीभाई ठक्कर, सौ मीनाताई रणजित साफेलकर, नगरसेवक संजय बिसमोगरे, भारत किंमतकर, योगिता गायकवाड, युवा मार्गदर्शक तथा परमात्मा एक आनंदधामचे अध्यक्ष बजरंग मेहर, परमात्मा एक महिला आघाडी अध्यक्ष सौ प्रीतिताई मेहर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी 10 वाजता दरम्यान लंबे हनुमान मंदिरापासून रथयात्रा व नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली. याचे नेतृत्व स्वतः श्री लक्ष्मण मेहर बाबूजी यांनी केलेले होते. दरम्यान वरात वाजत गाजत गांधी चौक मार्गे सरळ परमात्मा एक आनंदधाम येथे नेण्यात आली. आनंदधाम येथे सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. भव्य मंडप, जोडप्यांसाठी आंधण, जेवणाची व्यवस्था याच्यासह इतर व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी मंचावर उपस्थित समस्त मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन श्री लक्ष्मण मेहर बाबूजी व त्यांचे सुपुत्र बजरंग मेहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विविध मान्यवरांचे भाषणे झालीत. महावईसाठी राजू कापसे, रामटेक.